मुंबई पदवीधर मतदारसंघानं शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. 3000 शिवसैनिकांसह शक्तीप्रदर्शन करत अनिल परब अर्ज दाखल करणार. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज. पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार. सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्यानं या विधानसभेत 29 राऊंड होणार. जिल्हा प्रशासनाची माहिती. वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्याविरोधात खोटा प्रचार केल्याचा भाजपचा आरोप. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग आणि पोलिसांनी घेतली दखल. अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या चालकावर एका वृद्ध महिलेसह तिच्या चालकाला मारहाण केल्याचा आरोप. तक्रारदाराने खार पोलीस ठाण्यातनं बनवला व्हिडिओ. शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला सीएसएमटीचा 36 तासांचा मेगाब्लॉक संपला. मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत. प्रवाशांना दिलासा. ठाणे स्थानकात घेण्यात आलेला 63 तासांचा जम्बो ब्लॉक संपला. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 विस्तारीकरणाचं काम पूर्ण. मध्य रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत. डोंबिवली एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित. 2000 अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ. या कारवाईमुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी राज्यातल्या विविध भागात पावसाची शक्यता. कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईमध्ये 4 किंवा 5 जूनला पावसाचं आगमन होणार. हवामान खात्याचा अंदाज. यामुळे मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता. करी रोड लोअर परळमध्ये पाणीबाणी. 7 जून दुपारपर्यंत पाणी पुरवठा बंद. या काळात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार. पावसाळ्यात कुठल्याही ठिकाणी दिसणाऱ्या खड्ड्याचा फोटो मुंबई महापालिकेला व्हॉट्सअपवर पाठवला तर 24 तासात खड्डा बुजवणार. पालिकेकडून 25 वॉर्ड्स आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या नावांसह व्हॉट्सअप क्रमांक जाहीर. मुंबईमध्ये डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत दिवसभरात 283 किलोमीटरचे रस्ते स्वच्छ. पालिकेच्या 1332 कर्मचाऱ्यांकडून 283 मेट्रिक टन कचरा गोळा. 11वी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला जाहीर होणार. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 16 जूनपर्यंत कॉलेज पसंतीक्रम नोंदवता येईल. प्रवेश फेरीत मिळालेला प्रवेश रद्द करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सूचना. प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज पुढील एका फेरीसाठी बाद ठरवणार. राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर. एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल 10 जूनला जाहीर होणार. मुंबईमध्ये मे महिन्यात मालमत्ता नोंदणी 22% वाढून 12,000 नाईट फुंक या बाजार विश्लेषक संस्थेची माहिती. एकूण मालमत्ता नोंदणीत 80% घरांचा समावेश. मुंबईतल्या भायखळा परिसरात एका इमारतीच्या दाव्या मजल्यावर भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमनला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. मुंबईहून पॅरिसला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याचं पत्र. विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करून तपासणी. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती. धाराशिवमध्ये निकालाआधीच झळकले ओमराजे निंबाळकरांच्या विजयाचे बॅनर. जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावून मिठाई वाटून साजरा केला आनंदोत्सव. यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विजयाचे बॅनर निकालाआधीच झळकले. पुसदमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी लावले देशमुखांच्या विजयाचे बॅनर. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी घेतलं साईबाबा आणि भद्रा मारुतीचं दर्शन. तर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे तिरुपती बालाजीच्या चरणी लीन. 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये. निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसता घेता यावी यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती. हिंगोलीत मवियाच्या मतमोजणी प्रतिनिधींची आढावा बैठक. मतमोजणी दरम्यान काय खबरदारी घ्यायला पाहिजे याबद्दल प्रतिनिधींना सूचना. मविया पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती. उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील तर त्यांना गर्व से कहो हिंदू है असं बोलावं लागेल. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील अशीही प्रतिक्रिया. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले. प्रशासनाला जाब विचारणार. उमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया.
जास्त जणांना सोबत घेतल्यानं महायुतीमध्ये गोंधळ, बच्चूकडूंची प्रतिक्रिया. तर मी एक्झिट पोलवर फार विश्वास ठेवत नाही, 2 दिवसात निकाल लागेल तेव्हा सगळं स्पष्ट होईल असंही वक्तव्य. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थोडा फटका बसू शकतो, मात्र बुलढाण्यात महायुतीलाच यश मिळणार, शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला विश्वास. एक्झिट पोल आपल्या बाजूने आले नाही म्हणून त्याला फ्रॉड ठरवायचं, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. भाजप सरकार विरोधात असलेली नाराजी लोकसभा निवडणुकीच्या निकालातनं दिसेल, अमर काळेंची प्रतिक्रिया. एक्झिट पोल काहीही असू दे, आपण विजयाबद्दल आश्वस्त असल्याचीही अमर काळेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये मवियाला उत्तम प्रतिसाद मिळालाय, त्यामुळे मवियाच्या 30 हून अधिक जागा निवडून येतील. रावेरमध्येही मविया उमेदवाराचाच विजय होईल, रोहिणी खडसेंची एक्झिट पोल नंतर प्रतिक्रिया. देशामध्ये मोदींचे पंतप्रधानपदाची हॅट्रिक होणार, तर राज्यात महायुतीच्या 40 हून अधिक जागा निवडून येणार. धुळे लोकसभेचे भाजपा उमेदवार सुभाष भामरेंना विश्वास. विकासाच्या नावाने महायुतीने ही निवडणूक लढली, त्यामुळे महायुतीला देशात आणि राज्यात चांगलं यश मिळेल. वर्धा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना विजयाचा विश्वास. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात हाणामारी, ड्रेनेजच्या झाकणाने 5 जणांनी एकाला मारल्यानं त्याचा मृत्यू. जुना राजवाडा पोलिसांकडनं अधिकचा तपास सुरू. शिर्डीतील बहुचर्चित सागर शेतजवळ हत्याकांडातील आरोपी कारागृहात फरार, योगेश पारधे असं फरार आरोपीचं नाव. कोपरगावच्या कारागृहातल्या धकादायक प्रकार. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांना येईल. कोल्हापूरमधील राजेंद्र नगर परिसरात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू, चालक नशेत वाहन चालवत असल्याचा आरोप. जमावाने चालकाला दिलं पोलिसांच्या ताब्यात. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर 3 वाहनांचा अपघात, माल वाहतूक करणाऱ्या टँकरची 2 वाहनांना धडक, अपघातात 1 जण जखमी. दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुण्यातले 40 स्पर्धक सहभागी होणार. कॉम्रेड मॅरेथॉन ही जगामधली सर्वात अवघड मॅरेथॉन मानली जाते. बंदी असलेल्या बियाण्यांची ऑनलाईन खरेदी झाल्याचा प्रकार, छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उघड. बियाणं खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर कृषी विभागाची धाड, संबंधित शेतकऱ्यांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या लासलगावजवळील विंचूर येथील कांदा व्यापाऱ्याची 6 लाख असलेली बॅग चोरट्यांनी धूम स्टाईलने चोरली, लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मालेगावचे माजी नगरसेवक अजीज लल्लू आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला, हल्ल्यामध्ये माजी नगरसेवकासह त्याचा मुलगा गंभीर जखमी. मालेगावच्या 1000 खोली भागातली मदिना चौकातली घटना. विठ्ठल रुक्मिणीचं पददर्शन आजपासून सुरू, तब्बल 79 दिवस चरणस्पर्श दर्शन होतं बंद. पंढरपुरात विठुरायाच्या पायावरील दर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, सकाळी 6 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात. दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेमध्ये उभे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.